नमस्कार फ्रेंड्स, आपल्या कंप्लीट आईस्क्रीम कोर्सच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अगदी परफेक्ट मार्के स्टाईल आणि कमी खर्चामध्ये मँगो क्रश कसा बनवायचा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आधी आपण मँगो क्रश बनवून घेऊ। तर मँगो क्रश बनवण्यासाठी आपल्याला दोन गोड असलेली आंबे घ्यायची आहे आणि मोजून जर का घेतली तर हे अर्धा किलो आंबे आहे। आंबे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपल्याला आंब्यांची साल काढून घ्यायची आहे। आंब्यांची साल तुम्ही पिलरने काढू शकता किंवा सुरीने पण काढू शकता। आपल्याला आंबे जास्त पिकलेले घ्यायचे नाही। आंबे जर का पिकलेले असेल तर आंब्याची साल काढायला जमत नाही। तर आंब्यांची साल काढून झालेली आहे। आता आपल्याला हे आंबे कट करून घ्यायचे आहे। तुम्हाला हवे त्या प्रकारचे तुम्ही आंबे घेऊ शकता, फक्त एवढेच की आंबे गोड असायला हवे। तर या प्रकारे मी आंबे छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे। आता इथं मी एक मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला हे कट केलेले मँगोचे पीसेस टाकून घ्यायचे आहे। आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटांसाठी छान फाईन पल्प होईपर्यंत ग्राइंड करून घ्यायचं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राइंड करत असताना आपल्याला यामध्ये बिलकुलही पाणी टाकायचं नाही। तर इथं मी मँगोचा छान पल्प करून घेतलेला आहे। त्यानंतर इथं मी एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला हा मँगोचा पल्प टाकायचा आहे। आपण परफेक्ट मेजरमेंटसाठी आपण हा मँगोचा पल्प मोजून घेणार आहे। हे मोजण्यासाठी तुम्ही घरातील कुठलीही वाटी किंवा कुठलंही भांडं घेऊ शकता। तर आपला मँगोचा पल्प हा 1.5 कप झालेला आहे। तर आपलं मेजरमेंट आहे, तर आपल्याला एका कपासाठी 1/2 कप साखर टाकायची आहे। तर इथं आपला 1.5 कप मँगो पल्प निघालेला आहे, त्यानुसार मी इथं साखर टाकत आहे। आता आपल्याला हा पॅन गॅसवरती ठेवायचा आहे आणि थोडं घट्ट होईपर्यंत 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। जर का तुम्हाला मँगो क्रशची सेल्फ लाईफ वाढवायची असेल तर आपण जो मँगो क्रश बनवताना मिक्सर जार, स्पॅचुला किंवा कढई वापरतो ते अगदी कोरडे असायला हवे, यामध्ये थोडंसंही पाणी नसायला पाहिजे। जर का पाणी असलं तर मँगो क्रश हा लवकर खराब होऊन जातो। आणि तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यामध्ये मँगो इसेन्स पण टाकू शकता। त्याचबरोबर कलरसाठी तुम्ही इथं ऑरेंज कलर किंवा येलो कलर पण टाकू शकता, पण मँगो क्रशला ऑलरेडी एवढा छान कलर आलेला आहे त्यामुळे मी यामध्ये कलर टाकत नाही। तर तुम्ही बघू शकता 4 ते 5 मिनिटांमध्ये आपला मँगो क्रश किती घट्ट झालेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता आपण मँगो क्रश बाउलमध्ये काढून घेऊ। जर का हा पॅनमध्येच ठेवला तर हीटमुळे हा आणखी कुक होईल आणि घट्ट होईल। तर इथं मी एक बाउल घेतलेली आहे, यामध्ये आपण मँगो क्रश टाकून घेऊ। आणि मँगो क्रश हा पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला केक, डिझर्ट, आईस्क्रीम किंवा मिल्कशेकमध्ये वापरायचा आहे, गरम असताना वापरायचा नाही। आणि तुम्ही हा क्रश एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि 7 ते 8 महिन्यांसाठी घरामध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आणि तुम्हाला जर का हा जास्त दिवसांसाठी स्टोअर करायचा असेल तर मँगो क्रश हा फ्रीजरमध्ये ठेवायचा आणि वापरायचा असल्यास त्यावेळेस 5 मिनिटं आधी बाहेर काढून घ्यायचा। जर का हा फ्रीजमध्ये ठेवला तर याचा कलर चेंज होऊ शकतो, कारण आपण यामध्ये फूड कलर टाकलेला नाही। तर अशा प्रकारे आपला अगदी कमी खर्चामध्ये मार्के स्टाईल परफेक्ट मँगो क्रश तयार झालेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खा मस्त, रहा स्वस्थ।